ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. अंबरनाथ सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अंबरनाथ शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात. अंबरनाथ शहरात काल दिवसभरात 9 रुग्ण आढळून आले आहेत, तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19,653 वर पोहोचली आहे. तसेच 96.77% रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर काल दिवसभरात एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. अंबरनाथ शहरात एकीकडे हजारो अनधिकृत बांधकामांना नियमानुकूल करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. अंबरनाथ क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध अतिक्रमण विभागामार्फत नगरसेवक उमेश पाटील यांच्या निर्देशनानुसार धडक कारवाई करण्यात आली. या दरम्यान उमेश पाटील स्वतः उपस्थित होते. मोठी कारवाई करून अनेक बांधकामे भुईसपाट करण्यात आले. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये सध्या खळबळ माजली आहे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या न्यूज चॅनल मध्ये काम करण्यासाठी उत्सुक पत्रकारांसाठी उत्तम संधी. प्रशिक्षणाच्या भूमिकेसाठी योग्य आणि कुशल असलेले न्यूज चॅनल महाराष्ट्र सिटी रिपोर्टर यामध्ये उत्सुक पत्रकारांसाठी ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथे उत्तम संधी उपलब्ध. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा महाराष्ट्र रिपोर्टर @gmail.com या मेल आयडी वर पाठवा. अंबरनाथ शहरातील पश्चिमेकडील ऑर्डनन्स हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर 84 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांवरील व्यक्तीकरिता दुसरा डोस उपलब्ध आहे, तर नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता दुसरा डोस न चुकता घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वेचे समिती सदस्य सुभाष साळुंखे यांनी केले आहे. अंबरनाथ मधील ऍडिशनल MIDC आनंदनगर येथे एका कंपनीमध्ये मजदूर ग्राइंडिंगचं काम करत असताना त्या मजदुराला करंट लागला. करंट लागल्यामुळे त्या मजदुराला सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान मजदुराचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कंपनीमधील मॅनेजर विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आजच संपर्क करा 8766967401. आजकाल हॉस्पिटलमध्ये आग लागून अनेक जण मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे राज्य सरकारने सगळ्या हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट करायला सांगितले आहेत, परंतु अंबरनाथमधील अनेक हॉस्पिटलमध्ये अजूनही फायर ऑडिट केले गेले नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे, या हॉस्पिटलवर कारवाई का केली गेली नाही? या हॉस्पिटलची तपासणी करण्यात यावी अशी मागणी प्रवीण गोसावी यांनी अंबरनाथ मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. तुर्तच वेळ झाली इथे सामन्याची, अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा अंबरनाथ सिटी रिपोर्टर.